भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका ग्रामीण आणि शहर यांच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन रविवारी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट या येथे करण्यात आले होते. संपूर्ण देशांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांच्या गरीब माणसाची सेवा करण्यासाठी काम करत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध योजना सर्वसामान्यांसाठी राबवल्या आहेत, त्यामुळेच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस उभा राहतोय. या उलट महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करत आहेत, पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की यापुढेही महायुतीचे सरकार येणार आहे. सरकारने ज्या योजना चालू केल्या आहेत त्याचा लाभ तुम्हाला पुढल्या काळात मिळेल, असे आश्वासन देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपलं मत व्यक्त केले. या मेळाव्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा भाजपचे सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, उत्तर रायगड जिल्हा भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अमित जाधव, माजी महापौर कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, अविनाश गायकवाड, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, संजय पाटील, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, रावसाहेब खरात, अमोल जाधव, रवी रत्नपारखे, अविनाश गायकवाड, चेतन जाधव, संजय जाधव, मधुकर उरणकर, अनंत गायकवाड, संतोष मस्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 523 उसरली खुर्द सिद्धांत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा संस्था पनवेल ऑल इंडिया पॅन्थर सेना पनवेल तालुका यांच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसे पत्र या संघटनेने आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यादरम्यान नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. केंद्र सरकार राज्य सरकारच्या अनेक योजना तुमच्या आमच्यासाठी आणल्या. आज गरीबातल्या गरीब घरातल्या मुलाला चांगलं शिक्षण घेता यावं याच्यासाठी सुद्धा आज सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं राहता यावं याच्यासाठी सरकार काम करत आहे. अशा वेळेला हे सरकार हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, हे सरकार हे शिंदे साहेबांचं सरकार, हे अजितदादा पवारांचं सरकार हे पुन्हा निवडून आलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला मतदान केंद्रावर जायला लागेल आणि ते मतदान केंद्रावरती जाऊन महायुती सरकारला आपली पसंती द्यायला लागेल. त्या मतदारसंघाचा आमदार या नात्यानं तुमच्या सगळ्यांच्या साठी महापालिका असू दे, आधीची नगरपालिका असू दे, राज्य सरकार, केंद्र सरकार याच्या माध्यमातून काम करण्याचा मला याच्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी मला संधी दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं अशाच पद्धतीनं न थकता न थांबता काम करण्याची माझी तयारी आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी साथ देणार का हा प्रश्न आहे, तुम्ही आशीर्वाद देणार का हा या ठिकाणी प्रश्न आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या सगळ्यांचं पाठबळ मिळालं तर या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आवाज सातत्यानं बुलंद करत राहील याची ग्वाही आजच्या निमित्तानं देतो. मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित झालात, व्यासपीठाची मंडळी आली, तुम्हा सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. जो माणूस आपल्याकडे बघितला नाही, ज्याला आपण ओळखत नाही, त्याला बोल पालक नाही, कधी कामाला आलं नाही आपल्याकडे, अशा माणसाला मत देणार त्या रोज आपल्या सर्व सुखदुःखामध्ये सामील होणारे आपले आमदार प्रशांत ठाकूर यांना मत देणार हे आपण आता ठरवलेलेच आहे. पण तुम्ही दुसऱ्याला हे सांगितलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान आज काय काय योजना आणतात, महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस काय काय योजना आणतात, आमदार प्रशांत ठाकूर साहेब काय काय कामं करतात, हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला 15-20 दिवसामध्ये सर्वांना कळवायचं आहे. आणि आपण सर्वांनी मतदानाला येताना आपलं ओळखपत्र बरोबर आणायला विसरू नका आणि आपलं मत पुन्हा देणार आपली निशाणी ही कमलाची निशाणी आपण प्रत्येक घरापरापर्यंत पोहोचवा. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना गेल्या वेळी किती हजार मतात आलो होतो आपण, 94,000 मतानं विजयी झालो होतो आणि आता मागं हटायचं नाही, आता आपण पुढे जायचं, अजून वरती मतदान करायचं आणि जास्तीत जास्त मताधिक्य आपण आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना देऊन आपण त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय करावं अशा प्रकारची विनंती करतो. आता एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी आलेत या ठिकाणी मी तुमचं खूप खूप तुमचं अभिनंदन करतो. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया.
आणि तुमच्यासाठी तुम्हाला जागा पाहिजे म्हणून उभे असणारे सगळे आजूबाजूला इकडे आहेत, बाहेर आहेत, तिकडे बसलेले, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आपल्याला दोन हात जोडून नम्रतेची विनंती आहे की आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्यासारखा आपल्याला आमदार मिळणे नाही. 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात वरचढ आमदार सर्व समाजाचा हित जपणारा कोण असेल आणि पायाला भिंगरी लावून काम करणारे कोण असतील, जनमानसात जाऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे कोण असतील, तर 288 मध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब एक नंबरला पोहोचू शकतात असा माझा दावा आहे. आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की ते त्यांची काम करण्याची पद्धत बघा. एक मायनस पॉईंट त्यांचा सांगतो, सगळे आता प्लस पॉईंट सांगितले ना, एक मायनस पॉईंट सांगतो, सांगितलं पाहिजे. तो मायनस पॉईंट असा आहे, जेवणाचा दुपारचा डबा सोबत असतो जेवणासाठी, अनेक वेळा तो तसाच्या तसाच राहतो, हे मायनस पॉईंट सांगायचं. कारण त्याच असं की विधानसभेतील माझ्या जनतेचा प्रश्न सोडवत असताना अनेक वेळेला ही बैठक आहे, ती बैठक आहे, ती बैठक आहे, कुठून निरोपाला कुठेतरी दुर्घटना झालेली आहे, वाईट घटना घडलेली आहे, कोणतरी व्यक्ती मृत पावलेला आहे, कोणाचा तरी लग्न आहे, आणि मग या ठिकाणी जात असताना स्वतःचा डबा तसाच ठेवून उपाशीपोटी या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये फिरत असतील आणि आपला फक्त हित जपण्याचा प्रयत्न करत असतील, स्वतःचं पोट रिकाम ठेवून अशा पद्धतीत वागत असतील, तर आपली काय जबाबदारी करत, हा त्यांचा मायनस पॉईंट आहे. स्वतःच्या तब्येतीकडे समाजासाठी लक्ष देत नाही, जनतेचा हित जोपासण्याचं पहिलं काम करतात, मग अशा नेत्याच्या पाठी आपण गंभीरपणाने उभं राहिलं पाहिजे. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला मतदान आहे, त्या मतदानाच्या साठी आपल्याला ज्यांना जमेल त्यांनी त्या त्या ठिकाणी दादांच्या कमळाचा प्रचार करायचा, कमळाचं बटन दाबा आणि दादांना भरघोस मताने निवडून द्या अशा पद्धतीतली आपण सगळ्यांनी आज सगळ्यांना माहिती दिली पाहिजे, आपल्या स्वतःच्या कुटुंबाला सांगितले पाहिजे. आणि सगळ्यात लवकर कोणाची वाट बघायची नाही की मला मतदान कर म्हणून सांगण्यासाठी आला नाही, आपण स्वतः सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले जाऊन आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं मतदान करून दादांसाठी घ्या अशा प्रकारची या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.